कोमल व कोमल का ग कोमल हा कोयस ने हराय मारा काय खरं शिकत ना आलं मग तो पोऱ्या कोयस रडी रे नावत नाही जात नाही वैना व करावी देत नाही आता म्हणा एवढं ग झालं रे एवढं कॉटना खाल ना हा मग येसच थांब हा काय तुम्ही काम होई रे ना मग हात ना काम शिकव बी करली माणूस निशे रडावस त्या पोऱ्याने वय जावय वय हा थोडस धरा माया कवी घेणं थांबा एवढा रूम झालाय ना का मग येस राहणं मी त्या लेवाले हा काय नाही तुम्ही धरा थोडस येस मी नाही नाही नको नको लय ते जाळू लय आता मी झाडच वय जावय पोऱ्याला धरू वय ते मग खिजे जासा मग तो मग तोय सांगस मग इथला रडाणा तिथला रडाणा तोय करत म्हणता मग राहू द्या मी खाली झाडू हा तुम्ही बी चला मग त्याला दूध पाजी देस मग मी नंतर झाले समोर राहू दे हा नको नको वय जावय वय तुला दुसरं काम बी शेत ना ना डबा बांधणार आहे घरे पुसणार शेत वय जावय वय मी झाडी येस एवढं वय हा चालेल मग नाही ते राहू द्या मग राहू दे शेती राहू द्या जर पिल्या तुम्ही हा आता बरं वाटायला लाग जायले चाली मग मी येस त्याला दूध पाजीस नाही आवरली सुमा हा वय ने मग शांत कर नि जाडी बिजाडी ते त्याला वय हा चालेल नाही मी म्हणतो अशी सांगा तू बापूले ना वारण मिचायला यायला तिथं आज हा जायला ना वार ना मिच्या सर जायला शेत शेगर ना वार माझा आड मग लगी मग आखो का इकत नाही लिहा बरं का सांग दिस हा चालेल सांग दिसू हा येस मग मी पहिले त्याला दूध पाजी देस त्याच ना भाषे का तू हा व माय त्याच ना फाशी दोन्ही बापा रोमिराय राहणार फिराय राहणार आता आता शांत राही बा असं वय ते तू जल्दी जावं नाही ते तू नाना मनावर संताप करणं लायली तीन पोरले वा धाड नाही ना जल्दी अशी वय ते हा चालेल जा बरं का चाल मग जाडू द्या ते कंबर ते नाही म्हणा ना पण मग बाकी बाकी जाळी टाकस मग काय आता एवढं तसे जाळानं मग नाही हो कॉटना खाईतली काय गाणं जायला हो माय हा एक खिडकी वाटे उची पपुट येस माय हा त्या नंबर इथली गाणं ही माय आई ना एका नवीन काटावर लावणार पडी गड्या तर वयच गाण साफ करता येईल तिथलं फुपुट निघणार मायव आच आच मायव निसतं शिकायला नाही आता माय झाडू का नको बीन जाऊ द्या आता एवढे आपता झाडेलीस नवीन फेक आहे झाडानं काम नाही बीन बटत तर बिघडानं काम शाही हा माय मला अलर्जी शी येते कोमलले सांगणं पडे झाडानं हो माय हो माय साप साप हो माय हो एवढा मोठा साप माय पयाना रे एवढं मोठं यत्र शे रे जनावर शे ना रे पयाना रे व कोमल बलाव नाव पटकनी बलाव नाव बापूल बलाव नाव माय व कताशी लग्नात या बी हा एक बी राहिणं नाही एक बी वखरा देते माय माय व माय 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 साधं मोठं जनावर शे का बीन का व कोमल कधी गई व बलाव नाव तुला अन्नाल बला नाव हा बलाव नाव बापूले अव तुले काय सुम मारणे आराय मारानू वक्करा तरी देस का हा तुला अन्नाल बला आलाय राणू बापूल बला आलाय राणू हा काय कान कथा गया तुम्हाला आला धक्कच का केवढं मोठं येत रे दखना मग चाई बिली ना दखना वय ना बलावना पटकरी हो माय हो माय कुठे हो माय दखाडा ना माय अक्का हा कुठे आहे दखाडा दखी काय राणी तिथला मग पैजाई ना वय ना वय ना ते दखतडे दख ते दख काय जमशे बिन चटापटा बी शेतस माय ते काय असले नाक्षे काय जाण बिन दादा तू वय ते पटकरी बलावत वय ते मी ध्यान ठेवस वय कथं जास्त कथं घुसस हाव माय अक्का ध्यान ठेव रे बनावस बोलाव ध्यान ठेव माय वो ते ते आखो पलंग ना खाली घुशी राहिना बहीण माय वो तो निघूशी त्याने जा बीन गरमा नादान लेकरून यारशी बापू बी कोई माय हा अक्का कथे दखाडते मला कथे बरं विके रे दादा जल्दी उना चाल मी दखाड चालते पटकरी हा सांग मला कथे तू सांग तू पटकरी आता काठी बी लिहिलशी मी हा ते दख हा सासू नको लागू देऊ बरं पैसेही नाही ते हा ते दख ते कॉटना खाल घुशी दख हान पटकरी उखावते भाऊ हा नादान लेकरू शेरे बागरमा हा तू तर ते वसतो हा एकदन का मग मराव नाही ते हा मारते आखो एकदन का मार मग चांगलं राहा दादा ते हा आपुरं मारेल चांगलं राहा मार आखो नेमन मारते त्याला हा का थांबशी का तू जर अशी हा थांबत नाही हा काही नाही मरी गे त्या काय टेन्शन नाही बरं का हा मरी गे बरं विगे दादा जाडता ध्यान गई हा मी ते काय होतं म्हणतो मग गरमा दाखल चाललं लेकरूला चावतो काकनले चावतो भाऊ दादा हा आणि आटे ते क्वार्टर घडीघडी मीच जपस रे बा बरं विगे रे बा सापडी येते हा भो नाही पण ऊन कुताय हो इथे हा मी तेच विचार करा ऊन कुताय ऊन होई म्हणतो ते कुताय ऊन होई आहे काय आई खिडकी नांगितली दकान करी तेलचे यावर वालास नाही बटा झाडे वडे मग ते आपले ना आणि त्याला विचारीस नाही आई नेमन बाण बुन नाही ना तर नाशक मारेन पाक करणं पडी मग दास मच्छर मग दाखल जात पडायला साधा तर असे का धोका आटे मग सांगस विचारस मी त्या तात्याले आणि आई नेमन पाक करणंच पडी बरं अरे दादा अरे खरंच बरं तेवढं विचारले काय माय सापडणार का साप माय हा सापडी घ्या ओ माय तो पोऱ्या अजिबात राहणी राहणार
चांगलं की जाऊ दे तो साधाने मोठा होता म्हणतो तो धक तुटे पडेल शिदक माय ना ना मी काय करू एवढा मोठा बरवी बिन अक्का ध्यान चालणे मी बी ना बी नाही काय होत नाही होत बिन दादा मला वाटणं अशा दारा आहे मारायच म्हणतो हा आणि एक दारा येऊन येऊ माहिती लाग माहिती मी पैसे पैसे माय म्हणतो का कांदेशी परत चक्क करून आत कपडे घ्यात का काय नाही ओ माय एकदम घाबरे गो मी मग कधी दखा माने आपलं एकदम घाबरे गो म्हणतो शिलगा माहिती तो हा आई ढकान सापस करा लावू समजून आणायला ते हा ते रांडपल्या लावच नाही ते मग तो नाशक आणि ते खिडकीन बाजूने घाणे ना पाकस करा लावस त्या ना उन होई माहिती घरमा हा ना ना खरंच ना चला आते जाऊ देतो तो हा मी काय सांगणार ना ते तो बाहेर फेकी द्या काठीवर उचलीस मी लई जा हा चला अक्का पाणी बिनी लय शांत वाजा बोलत्या घाबरे धका दिसतो मी अजून भीतर रांग करा ना मग माय अजून भीतर कोणी गेली ना म्हणतो हा नाही पोऱ्या कितला मजा ना पटस म्हणतो शांत हा हू का चू काही नाही हा ना ना खरंच ना खरंच ना हा माले बी तशाच पोळ्या आवडतात बिंगुंना खरंच तशा आपली गली ना लेकरू शेत नाही जा त्यांना असा आवाज म्हणजे ऐकूजून आणि रातले सुद्धा नाही काय नाही काय रे बेटा शना हा हा रडस नाही शांत आहे ना भाऊ म्हणा भविष्य आहे मग मग बहीण हुशारच राही ना का म्हणे शेवट अक्काना ना तुझी ना ठगून ना तुझी मग नाही कोमाईतले काय काय ना काबू होती काय जण काय जाण माय काबू होती पण हे ना ठगू आराय मारा ती आणि कोमलीशी काय काय मग दरा 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 त्या मी जास म्हणे म्हणा काम शे अर्जंट हा असं आहे का होई मग काय दूध बी ठेलवी होती राह नाही असंच काय होई मग हा म्हणून चाल नाही ये ना कोमल यल्लेवाली तो सा विचार ना पडी चाल रे भाऊ दादू हा माय आंटी पापा चलचे दादू रे हा हा ना कडक नाही इतला भारी पटेल ना कोयज ना फ्रेश शांत होटेल हा रडणं का रुडणं त्याला काहीच माहित नाही म्हणतो नाही म्हणत का ठगू इथल्या तुझं मारा का मारा ती हा कोमल बोलती काही मावते ना काय होतं इथलं हो मायताई काय सांगू तुमले आई एवढं मोठं जनावर हा बिन दादा आमना बेडरूममा शिलगाव माहित होतं पोऱ्या रडायला लाग्या मग कोमल म्हणतो जाय तू दर त्याले मी जाडच म्हणतो कॉटना खाले घाण निघरायन दी माय म्हणतो कॉटना खाले उजी घाण उजा अशी म्हणतो जाऊ जाऊ घाण निघतो तो जाडू मन मा घालू माय हो अशी मोठं चित्रक निघणं पाणी बिन हे मोठं जनावर निघणं माय माय हा आणि मग मारायला कोणी होतं का नाही माय मग ओ माय म्हणून ते मी आराय मारा तू व कोमल मग मग तो कोमल बापूल बोलायला नि माय म्हणून मग लायला याले तुम ना पादी ना हा राईनी राहता ना मग हा बरोबर शे का माय हो बरं उतरणं बरं बिन दादा कसं काय होतं माय एवढंच लेकरून यार होतं घर मा हा मग माय ताई मला ते ना तेज चिंता होई राहिनी बीन तोच विचार ना डोका मा कोणता देव अडवू ना माय कोणता पुण्य अडवू ना आमना खरंच एवढं मोठं असली ना होता बिन दादा म्हणून लेकरूला काय विजात मग हा हो माय खरंच बरं शाना माझं सांगता येस एवढं लेकरूला काय शाना सांगता येतं का माय नाही तुम्ही राग काय ना पण आता अक्का बरं का एक गोष्ट सांगाच मी तुम्ही तुम्ही शेणार खिडकीन जोडे शेणार बल ती डकान करे टेल शे बी हा ते वावर वाराला सांगू हे तर नाशिक मारेन डकान खाली कर दे मग मना घर माहितला हिरवा यावा लागे तो लगून का मग नाही हो माया ना बापून ते सांगा ते मी बोलसच म्हणे त्या माणसांना सांगे मग नाकाचं लेकरू शे घर मा डास म्हणे मच्छर म्हणे मग ते डास मच्छरनं काही लागत नाही मानू असले पण आई साप न मग बरं होतं ना बरं तुम्ही ध्यान घे नाही ते कत घुसतो काय घुसतो रात पहाटन मग माय ते तर काय आणि कोमल्ले बी म्हणा एक काम कमी करत जाय बी म्हणा आपण पोऱ्या ध्यान ठेवत जाय म्हणा मग आओ माय खरंच बरं त्याला सोडवतोच नाही आता आम्ही हा बिन दादा हा ते एक तीन ते मी असे राहतच जसो मग तेच ना मग काय सोनासारखं लेकरू बी ना चाल मग आते मला घर जाऊ दे ते वाटत कसं जेवण बी राहायला शकत नाही ते साप नाही आम्हा मला थर का अजून बी निघिराय ना काय करस हा माय करस बरे ते कधी दखामा नाही एकदम दखामा होऊन आत सपल पलात मग मग माय डाय फोन करे ना माय मग हा माय हो धोको रे ना धोको मग माय म्हणा जेवले माहिती मालनी समय यानं जोवायला लागे तो मग बापू ना बापूने मारा माय हा असं का लय मग लय जाऊ दे आते नंतर येसू बर का हा हा लय जाय माय पण म्हणते आणखी सो माय पोऱ्यावर बरं का हा ना ना चाल बेटा दादू चाल माय रे ना मी बेठ घुमे काय निघा साधी जाऊ दे हा बेटा ना माय चाल ने हा नाही जाऊ दे जाता जाता कोमल बी भेटेल सो हा मग जास हा तशी करा मग राम राम मंडळे व्हिडिओ जर आवडला भी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दाखा करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलले सबस्क्राईब करा जय खानदेश.